भाजी करू नकोस, तोपर्यंत मी पावभाजीची तयारी करतो. हवेत बोलतो की काय सुशील? अरे काय म्हणत काय झालं? काय वैजू तिकडे ही आमची वैजू. हा ते भूक लागले बोलवते तिला. नाही काय आम्ही आपला वेगळा समाज दिला का नाही? काय समाजलो सुशील? अरे अरे मी मस्त पैकी पावभाजी केली आहे, तू ये ना जेवायला घरी. हो आलो आलो. मला माहिती तू काही यायचा नाहीस, मी चाले तुला घ्यायला. घाबरलो वहिनी मी, मी आलो. ऐका आता, स्वतःच्या घरात पावभाजी करायची आणि इकडे कुठं निघालासा? आता कस हो याचा रोमांस? हा की रे सुशील, सुशील. अरे का ही असली पावभाजी ना मुंबईत नाही मिळणार तुला. ग्रीस मध्ये बनवतात ही पावभाजी. ग्रीस मध्ये कसा वायली ना वयाचा ग्रीस नाही नकाशा वाढता. ग्रीस अच्छा नकाशा वाढता. मी आपलं उगाच घाबरलं. बाकी कलर बघा बघानच बोलतोय राया बघा. एक मिनिट आहे काही कौतुक? साळभर इतर बायकांचं कौतुक करत फिरत असतो, पण सुशील माझ्यासाठी ह्याच्या तोंडावर कौतुकाचा एक शब्द येत नाही. अरे वासाड्या केंद्रीय स्वप्न तुला. अरे घरात एवढी सुग्र नसताना अन्नपूर्णा हमन एक मागून खायची सवयच लागलेली आहे तुला. हॅलो गर छान झाले भाजी. छान म्हणताना तोंड घाण केलंयस सुशील. अरे काय तू अजून शिवला सुद्धा नाहीयेस भाजीला? पावभाजी घ्या बरं, चल घ्या 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 तुम्ही आणि पोटभर खा हा पावभाजी. भरपूर केलीये मी. काय मग झाली ना पावभाजी फक्कड? बकवास. असलं जेवण जेवल कसा माणूस? काका नाही म्हणजे असं जेवण तुमच्या हातचा जो जेवल ना माणूस तो फाईव्ह स्टारचं जेवण पण विसरेल काय समजलं? मला माहिती आहे, पण आपल्या स्वयंपाकाचं कौतुक आपणच कसं करणार ना? बरं ते हाय का आता संगतीने जेवायचं म्हणलं असं भलतेच पंक्तीला येऊन बसलाय सवे. अगं वहिनी बसा ना. हे नको बस बस तू बस. नाही नाही हो बसा बस. अरे जायचं राहू दे बसा बसा. मी आहे ना इथे. अरे बस गोळ्यात मारली बाबाजी सोडत असते. काय काय कुसूर पुसूर पावभाजी छान आहे सांगत होतो पावभाजी. मग वैजू तू खाच आता पावभाजी. आपण शेअर करू ना वैजू आम्ही. बर मी येतो तुम्ही खा वैजू. हा चला कुठे गेलं? तिथेच थांब तिथेच थांब एक मिनिट. बहार गेली का काय? असं ना कशी गेली? थांब
एक झटका छोत्र काढी ना कौजो ए बघ तुझ्या भल्यासाठी सोडा करतो मग तुम्हाला एक दिवस सोमणी दादा हा वैजू आओ फिर काढली सका काय हो ते सगळे इलेक्ट्रिकचा केबल बदलून टाकतोय काय हे जुना वायरला टच करू ना नंबी कधी असा चिटकला बिटकला ना तिथे तसा कंदील सारखा लटकत राहील तो म्हणून सगळा हा फ्यूज काढून टाकलाय बेस बेस हे गोगा दोईनी भोय आले मोठे बाहर फूल बरसाओ मैं माझ्या अंगावर फुलं पडली तर असं समजू ये की ऐक की सकाळपासून पनीर पकोडे झाले पावभाजी झाली फुलं झाली सगळं झालं पण ठरल्याप्रमाणे काय झालं नाही पण आता नाही आता की नाही मी कडील लावून घेणार म्हणजे घेणार म्हणजे घेणारच आणि मग टाकते बघा आज आपण आपलं तर उद्या ठरलं होतं आहे का नाही पण आज त्या मंदा गाठकरने काढून ठेवली नाही तर ना भांडी मग उद्या तिचा धुवावा लागेल आज तुझा धुवून टाकते म्हणते मी ऐका आता काय म्हणते उद्या सगळ्यांची धोकी है का नाही वैजू इल्ले बेडा नाही चलेगा अरे तुला तर मालूम ना मला किती काम असतंय ते आज एकाच नाही केलं तर उद्या दुसऱ्याच अडेल खाम नाचीताई आता आमचं अडतंय ना काय अडतं रे तुझं तेच ते नाही आराम करायचाय करायचाय अरे मग झोप की रे गुंगाट खाली जाऊ ना नंदीच्या घाटवर तिकडे वार आपण कसा फुजाट लागतो सुसाट नाची सुसाट घासा ताई सगळी भांडी घासा हा पितळी सुतळी अमेरिकन चायनीज जर्मन सगळी भांडी घासा कमी पडली ना तर नवीन आणतो तीही भांडी घासा ऐकून तरी घ्या भांडी घासावी ना तर ती एक नंबर वैजू मस्त भांडी कशी चमकतात बघ एकदम सॉलिड झालं ना नाची जा आता तू वैजू बघा ती काय करे चल चाय पाच चहा आता दुपारी हा दुपार संध्याकाळी झाली संध्याकाळी झाली येते म्हटलं मी होय होय चल नरली बरसले आणि वांटा निघल्या म्हटलं मी होय होय आओ असं का चेहरा पडलाय हे बघा अजून येळ गेलेली नाही हा होय चला की या की आई ग आई आई ग आई आई तुला ना जरा घराच्या बाहेर पडायची सवय राहिली नाही थोडं कुठं हिंडून फिरून आलं की डोकं दुखाल मग आता काय करायचं मुंबई आधी सारखी राहिली कुठे जावं तिकडे माणसांपेक्षा मोटार गाड्यांचाच आवाज जास्त डोकं जड झालंय माझं शेम शेम टू शेम झालेलं जेव्हा माझं लगीन होऊन पहिल्यांदा मी मुंबईमध्ये आणते तो दिवस कसा विसरेन मी सॉरी हा सुशा जरा लवकरच आलो नाहीलाच झाला अरे पण तुमचा कसा गेला आजचा दिवस लय भारी गेला बाबा म्हणजे आम्ही मस्तपैकी पावभाजी खाली मस्तपैकी रुमालाच्या घड्या घातल्या रुमालाच्या घड्या अ मी सरबत करते